बघा आपण आता बघणार आहोत त्रिकोणी संख्या. आता दोन त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या नियमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या नियमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. आता दोन क्रमवार आता उदाहरणार्थ 1, 3, 6, 10 या 15 ह्या त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत. आता ह्या कशा आल्या हे बघायच्या. आता दोन क्रमवार नैसर्गिक संख्या उदाहरणार्थ 1 पासून सुरुवात करू आपण. 1, 2 नैसर्गिक संख्या आता 1 आणि 2 यांच्या 1 आणि 2 संख्येच्या गुणाकाराच्या या दोघांचा 1 आणि 2 गुणाकार याच्या निमपटीस निमपटीस म्हणजे अर्ध्यात याच्या आलेल्या गुणाकारास काय म्हणतात त्याला याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता उदाहरणार्थ 2, 1, 2 आणि 2, 1, 2 आता ही आली 1 आणि त्रिकोणी संख्या. आता दुसरी बघू आपण 1 आणि 2 झाली 2 आणि 3 2 गुणिले ही क्रमवार नैसर्गिक संख्या 2 आणि 3 क्रमवार घेतली आपण त्याच्या निमपटीस की झाला 3, 2, 6 आणि हे 2 बेत्रिक 6 आणि ही 3 त्रिकोणी संख्या. तशाच प्रकारे त्रिकोणी संख्या आता पुढची पहा 3 आणि 4 घेतली आपण 3 आणि 4 भागिले 2 4 3 12 2 बेसकम 12 आणि 6 अशा प्रकारे ह्या त्रिकोणी संख्या येतात. आता त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र हे आपण असं तर काढू शकतो पण त्रिकोणी संख्याचं सूत्र हे त्रिकोणी संख्याचं सूत्र पाहून घ्या अगोदर. आता त्रिकोणी संख्याचे सूत्र या सूत्रानुसार आपण काय करू शकतो त्रिकोणी संख्या कोणतीही त्रिकोणी संख्या जर आपल्याला विचारली तर ती आपण काढू शकतो. आता एन कंसात एन अधिक 1 भागिले 2 हे सूत्र त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे. एन कंसात एन अधिक 1 कंस 1 भागिले 2 आता हे आणि एन हा त्रिकोण यांना काय म्हणता येईल हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे. त्रिकोणी संख्येचा पाया या आता आपण हे या सूत्रानुसार गणित आपण काढू शकतो. जसं की आपण उदाहरणार्थ नंतर आपण त्रिकोणी संख्याचे घेणारच आहोत पण लक्षात ठेवा त्रिकोणी संख्याचे काढण्याचे सूत्र यन आणि तो त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या नेमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात आणि त्याचंच त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र एन कंसात एन अधिक 1 भागिले 2 आता त्रिकोणी संख्या 1, 3, 6, 10, 15, 21 अशा संख्या त्रिकोणी संख्या येतात. आता सर्वात लहान त्रिकोणी संख्या म्हणलं तर 1 आहे आणि सर्वात लहान समसंख्या जर आपल्याला सम असणारी त्रिकोणी संख्या विचारली तर ही 6 आहे. अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्याचं त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्याबद्दलची व्याख्या आणि त्रिकोणी संख्याचं सूत्र बघितलेलं आहे. आता ज्या पुढं त्रिकोणी संख्येचे आपण उदाहरण बघणार आहोत ते उदाहरण बघून आपण पुढच्या उदाहरणं घेऊन